कळंबोली येथील मायरा हेल्थकेअर सिद्धिविनायक हॉस्पिटल व शिल्पा मेडिकलच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथील बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं आयोजन जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी केलं असून याचं भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. साधेपणाने समाज उपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांनी हार तुरे व बॅनरबाजीला फाटा देत आरोग्य शिबिराचं आयोजन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त आरोग्य शिबिरामध्ये सामान्य शारीरिक तपासणी, बालरोग, स्त्रीरोग तपासणी, मधुमेह रुग्णांना विशेष मार्गदर्शन तसंच CBC, शुगर, BP, वजन, उंची, BMI यांसारख्या तपासण्या करून व मोफत औषधं देण्यात आली. या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत पाहणी केली. तसंच अत्यंत कमी वेळात अतिशय सुंदर उपक्रम राबवल्याबद्दल रामदास शेवाळे प्रतिष्ठानचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलंय. या आरोग्य शिबिरात शेकडो लोकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे दिली. सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर संजय कदम, डॉक्टर पल्लवी कदम, शिल्पा मेडिकलचे विवेक शिंदे यांचे सहकार्य या शिबिराला लाभले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देत महाराष्ट्रात जनतेचा कैवारी आणि सर्वसामान्य जनतेची नस ओळखलेला नेता अशी ख्याती मुख्यमंत्र्यांची झाली असं प्रतिपादन केलंय. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीनं आज कळंबोली, कामोठे, पनवेल, खारघर या आणि अन्य सर्व ठिकाणी विविध आरोग्य शिबिरांचं, रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. मी या निमित्तानं आमचे सहकारी रामदास शेवाळेजी, प्रथमेशजी असतील किंवा रुपेशजी आणि सर्व सहकाऱ्यांचं किंवा त्याचबरोबर सुनील गोवारी आणि सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ज्याप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेचा कैवारी आणि त्याचबरोबरीनं सर्वसामान्य जनतेची नस उमगलेला नेता अशी ख्याती झालेली आहे, तशी आमची रामदासजींची आणि सर्व सहकाऱ्यांची ख्याती पसरू या मी यानिमित्तानं यांना मनापासून शुभेच्छा देतो. सन्माननीय शिंदे साहेबांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये सतत सातत्यानं जनतेला देण्याचं काम केलेलं आहे आणि जनतेच्यासाठी सातत्यानं आपला खिसा, आपलं सर्व त्यांनी रितं केलेलं आहे आणि त्यामुळे परमेश्वरानं आणि सर्वसामान्य जनतेनं त्यांना भरभरून आशीर्वाद रूपानं दिलेला आहे आणि त्यामुळे हे आशीर्वाद त्यांना सातत्यानं काम करण्याची प्रेरणा देतील. जून किंवा आपण म्हणूया जुलै 2022 सरकार आणि आता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार यामधला फरक महाराष्ट्रातली जनता पाहते आहे, अनुभवते आहे आणि त्यांनी सुखावलेली देखील आहे आणि त्यामुळे या आधारे आज वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. आजच पनवेल महापालिकेच्या वतीनं आणि महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जागरूक पालक सुदृढ बालक अशा पद्धतीचं अभियानाला सुरुवात झालेली आहे, ज्याच्यामध्ये 0 ते 18 वयोगटातल्या सगळ्या मुलांची मुलींची तपासणी ही मोफत केली जाणार आहे. मोफत तपासणीतून जर त्यांना पुढे उपचाराची गरज लागली तर त्यासाठीसुद्धा जे आमचे गरीब समाजबांधव असतील त्यांच्या मुलांना मुलींना त्याच्यासाठी मोफत उपचार केले जाणार आहे आणि मला खात्री आहे की या दृष्टिकोनातून कुठल्याही घरातला, गरिबातल्या घरातला मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, ही उपचाराच्या विना राहणार नाहीत. त्यांना त्यांचा आजार योग्य वेळी जर समजला तर त्याच्या तपासणीच्या माध्यमातून ते कुटुंब आरोग्यदृष्ट्या पूर्णपणानं आपण म्हणजे निर्धास्त होऊ शकतं आणि या दृष्टिकोनातून आयोजित केलेलं जे महाराष्ट्र सरकारचं अभियान आहे त्या अभियानाला मी शुभेच्छा देतो. आज आमच्या बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमच्या सर्वांचे शिवसेनेकाचे दैवत यांचा आता खऱ्या अर्थानं आज वाढदिवस आहे. परंतु आपण पाहत असाल गेल्या 6 महिन्यापूर्वी बाळासाहेबांची विचारणाची प्रार्थना घेऊन ह्या महाराष्ट्रामध्ये क्रांती जी घडली ते क्रांतिकारक एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना 2 दिवसांपूर्वी बोलून आम्हाला सर्वांना सूचना केल्या होत्या की बाळासाहेबांचे विचार आपण बोलतो आहे पण खऱ्या अर्थानं ते अंमलात आणायचं असेल
त्या विचाराप्रमाणे आपण चाललं पाहिजे. याचा अर्थ की 20% राजकारण 80% समाजकारण करण्याचा जो मानस होता माननीय ठाकरे साहेबांचा, त्याला अनुषंगानं आपण ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये आज आपण काम करत असताना आपण त्या विचाराचा खरा वारसदार जर आपण पाहत असेल तर आपण त्या अनुषंगानं काम केलं पाहिजे. मग त्यांनी आम्हाला सूचना केल्या होत्या की वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला हार तुरे बॅनरबाजी न करता समाज उपयोगी कामं काय आपल्याला करता येतील त्या अनुषंगानं आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये कामं करावी. त्या अनुषंगानं आज ह्या अखंड महाराष्ट्रामध्ये आज आयुर्वेदिक कॅम्प असतील, शारीरिक चाचणी असतील, काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, कला क्रीडा गुणांना वाव देण्याचे कार्यक्रम असतील, असे संपूर्ण कार्यक्रम ह्या महाराष्ट्रभर चालले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.